हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू अंबर फिजिक्स क्लासेस। नाउ वी हैव सीन यूनिफॉर्म एक्सेलरेशन इन अवर प्रीवियस वीडियो। सो टुडे वी हैव टू डिस्कस अबाउट द नॉन यूनिफॉर्म एक्सेलरेशन। यूनिफॉर्म एक्सेलरेशन मीन्स व्हाट एंड नॉन यूनिफॉर्म एक्सेलरेशन मीन्स व्हाट। ओके, सो इन केस ऑफ यूनिफॉर्म एक्सेलरेशन वी हैव सीन दैट इफ एनी ऑब्जेक्ट changes its velocity by equal amount in equal interval of time, at that time it has definitely uniform acceleration. We have seen all of these things. Uniform acceleration means what, then what are the examples of that uniform accelerations. Okay, so today we have to discuss about the non-uniform acceleration. Non-uniform acceleration हे जे आर्टिकल आहे, या आर्टिकलमध्ये आपल्याला नेमकं कुठल्या बॉडीला नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन असते, त्याच्यासाठी कंडिशन्स काय आहेत, किंवा एखादी जी बॉडी आहे जी मोशनमध्ये आहे ती नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन केव्हा प्रोड्यूस करते ते आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, त्यासाठी आपण एक काम करूया, आपण एक एक्झाम्पल घेऊया। डेफिनेशन्समध्ये बघा काय सांगितलं आहे। An object is said to be moving with non-uniform acceleration if its velocity changes by unequal amounts. एखादी बॉडी, एखाद्या बॉडीला non-uniform acceleration आहे असं केव्हा म्हणतो आपण, ज्या वेळेस त्या ती बॉडी तिची वेलॉसिटी ही अनइक्वल अमाऊंटनी चेंज करत असेल, आणि त्याला लागणारा जो काही टाईम पिरियड आहे तो कसा असेल, इक्वल असेल। सो इक्वल इंटरवल ऑफ टाईम, आता याचा अर्थ काय, किंवा ही जी डेफिनेशन्स आहे ही एक्सप्लेन कशी करणार आपण, नेमकं नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय। तर त्यासाठी लक्ष द्या, आपण कन्सिडर करू की एक बॉडी आहे जी मोशनमध्ये आहे। आता फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू दॅट बॉडी सपोज टू बी स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट ए with 10 meter per second, so this is the velocity of that body, and it reach at point B. So while it reach at point B, then its velocity is supposed to be 40 meter per second, means here velocity increases while that body goes from A point to B point. Again that body goes from B point to another point, that is C point, and suddenly it applies brake. So therefore its velocity goes on decreasing, and suppose the velocity should be 15 meter per second. Okay, so here while that body goes from point B to C, it decreases its velocity. Decreases velocity means what? It changes its velocity. Again while it goes from C to D, so its velocity increases, and this velocity is supposed to be 50 meter per second. So see here, one example is here, one object is there, suppose that object is a car is there, and that car is moving from A to B, then B to C, and C to D. So while this car starts from point A and reach at point B, then its velocity increases. So these are the velocities, so its velocity increases 10 meter per second to 40 meter per second. So while it moves from A to B, then it takes 10 seconds, that is the time period. Okay, then while it B to C, it is also take 10 seconds. Then C to D, it is also take 10 seconds. Means here time interval, it is same. It is equal time interval. Means in 10 seconds, it covers 10 meter per second to 40 meter per second. Again in 10 seconds, it covers 40, it goes with velocity, that is 40 meter per second to 15 meter per second. आता या एक्झाम्पल्समध्ये आपण काय कन्सिडर करत आहोत, आपण कन्सिडर करत आहोत की एक कार आहे, ही जी कार आहे ती एपासून बीपर्यंत जात आहे,
ज्यावेळेस ए पासून स्टार्ट झाली ती तेव्हा तिची वेलॉसिटी आपण घेतली 10 मीटर पर सेकंड घेतल्यानंतर ज्यावेळेस ती बी पॉइंटला जाईल त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय होत आहे इन्क्रीज होत आहे. आता वेलॉसिटी इन्क्रीज होणे म्हणजे काय वेलॉसिटी इन्क्रीज होणे म्हणजे वेलॉसिटी चेंज होणे. पण बी पासून सी या पॉइंटला जाताना तिची वेलॉसिटी काय होत आहे इथं डिक्रीज होत आहे. परत सी पासून डी कडे जाताना तिची वेलॉसिटी काय होत आहे इन्क्रीज होत आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस एखाद्या व्हेकलची एखाद्या बॉडीची वेलॉसिटी ही इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज म्हणजे वेलॉसिटी चेंज होते आपल्याला ॲक्सलरेशन प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला वेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे. आपली जी वेलॉसिटी आहे ती चेंज व्हायला पाहिजे. मग ही जी वेलॉसिटी चेंज होत आहे ती कशी होत आहे ती अनइक्वल अमाऊंटनी चेंज होत आहे अनइक्वल अमाऊंट. सो दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट अनइक्वल अमाऊंट म्हणजे काय इथं 10 मीटर पर सेकंड टू 40 मीटर पर सेकंड कितीने इन्क्रीज झाली वेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड इथे इन्क्रीज झाली. ठीक आहे इथं 30 मीटर पर सेकंडनं काय झाली ती इन्क्रीज झाली. बाहेर तिथं 40 मीटर पर सेकंड टू 15 मीटर पर सेकंड इथं कितीने डिक्रीज झाली ती. ठीक आहे तर इथं कितीने डिक्रीज झाली 45 मीटर पर सेकंडनं काय झाली ती डिक्रीज झाली. परत 50 मीटर पर सेकंड टू 50 मीटर पर सेकंड इथून ती वेलॉसिटी इन्क्रीज झाली कितीने इन्क्रीज झाली ती 35 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं हे जे तुम्हाला दिसत आहेत हे की जी वेलॉसिटी चेंज जे होत आहे त्याचा रेट जो आहे इथं 30 मीटर पर सेकंड इथं 25 मीटर पर सेकंड इथं 35 मीटर पर सेकंड हे जे वेलॉसिटी चेंजेस आहेत ते अनइक्वल आहेत अनइक्वल अमाऊंट्सनी काय होत आहे ते चेंज होत आहे. आणि या अनइक्वल अमाऊंट साठी जे काही टाइम इंटरवल लागेल तो टाइम इंटरवल मात्र कसं आहे एक सेम आहे. फॉर एक्झाम्पल इथं आपण टाइम इंटरवल बघितला सो दिस इज अ टाइम दॅट इज स्मॉल टी इज इक्वल टू 10 सेकंड. सो वी आर टेकिंग हिअर स्मॉल टी टाइम दॅट इज 10 सेकंड इट इज कॉन्स्टंट मीन्स वॉट इट इज सेम. सो हिअर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मीन्स वॉट. So when it goes from A to B, then it takes 10 seconds. B to C, then it takes 10 seconds. C to D, then it takes 10 seconds. And A to B जायला 10 seconds लागत असेल, B to C जायला 10 seconds हा वेळ लागत असेल आणि C to D साठी सुद्धा 10 seconds वेळ लागला पाहिजे. तर याला म्हणतो आपण इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता हा जो इक्वल इंटरवल ऑफ टाइम आहे टाइम तर इक्वल आहे परंतु जे वेलॉसिटी चेंज होते ती बॉडीची ती वेलॉसिटी कधी इन्क्रीज होते कधी डिक्रीज होते कधी इन्क्रीज होते म्हणजे अनइक्वल अमाऊंटनी काय होत आहे ते चेंज होत आहे. आता अनइक्वल अमाऊंटनी चेंज होत आहे म्हणजे इथं कितीने इन्क्रीज झाली 30 मीटर पर सेकंड इथं कितीने इन्क्रीज झाली 25 मीटर पर सेकंड इथं कितीने इन्क्रीज झाली 35 मीटर पर सेकंड म्हणजे हा अनइक्वल रेट आहे 30, 25 आणि 35. मग जर एखादी बॉडी ज्यावेळेस मोशनमध्ये असेल आणि मोशनमध्ये असल्यानंतर तिची वेलॉसिटी जर अनइक्वल अमाऊंटनी जर चेंज होत असेल अनइक्वल अमाऊंटनी जर चेंज होत असेल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम तर अशा वेळेस ती बॉडी कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. या नॉन ॲक्सेलरेशन युनिफॉर्मला आणखीन एक वर्ड आहे याला आपण व्हेरिएबल ॲक्सेलरेशन सुद्धा म्हणतो. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरिएबल. म्हणजे काय व्हेरिएबल म्हणजे चेंजेस जे सतत चेंज होतं. ठीक आहे मग आता आपण इथे एक एक्झाम्पल बघितलं आहे. आता याच्यामधलं ॲक्सेलरेशन काढू आपण. आता पहिला पॉईंट ए टू बी व्हेन द बॉडी गोज फ्रॉम ए टू बी. आता ए टू बी ज्यावेळेस ती बॉडी जाणार त्यावेळेस ॲक्सेलरेशन किती प्रोड्यूस झालं तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू किती A is equal to final velocity minus initial velocity upon time. So final velocity म्हणजे काय B या पॉईंटची वेलॉसिटी दॅट इज 40 मीटर पर सेकंड 40 मायनस इनिशियल म्हणजे काय A या पॉईंटची वेलॉसिटी दॅट इज 10 डिवायडेड बाय टाइम किती टाइम इंटरवल आहे 10 सेकंड. सो 10 सो हिअर वी गेट दॅट इज 30 बाय 10. सो 30 बाय 10 मीन्स वॉट इट इज 3 acceleration meter per second square.
म्हणजे बॉडीचं ॲक्सेलरेशन हे ज्यावेळेस ती बॉडी किंवा ती कार ए पॉईंटपासून बी पॉईंटला जाईल त्यावेळेस तिचं ॲक्सेलरेशन किती असेल 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे ए टू बी झालं, आता बी टू सी किती येणार? बी टू सी वेन अ कार goes from point A to B, goes from point A to B. ही पहिली कंडिशन घेऊ आपण. A to B ज्यावेळेस जाते त्यावेळेस तिथे ॲक्सेलरेशन 3 आहे. आता सेकंड कंडिशन काय घेऊ आपण? सेकंड कंडिशनमध्ये घेऊ when a car goes from बी टू सी. आता अशा वेळेस बी टू सी जर जात असेल तर अशा वेळेस तिचं ॲक्सेलरेशन किती असेल? ॲक्सेलरेशन किती असेल अशा वेळेस? ॲक्सेलरेशन आपल्याला काढता येते बी टू सी ती कार जात आहे तर सी या पॉईंटची वेलॉसिटी म्हणजे फायनल वेलॉसिटी, बी या पॉईंटची वेलॉसिटी म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू बी मायनस यू अपॉन टी. सो दॅट इज बी मीन्स फायनल दॅट इज 50 मायनस यू मीन्स इनिशियल दॅट इज 40 डिवायडेड बाय टाईम इज 10. सो 15 मायनस 40 इट इज 25 मायनस 25 डिवायडेड बाय 10. ठीक आहे, इथे डिक्रीज होत आहे, डिक्रीज मीन्स वॉट? मायनस. सो हियर 15 मायनस 40 इज इक्वल टू मायनस 25 डिवायडेड बाय 10. So it is minus 2.5 meter per second square. So this is the acceleration while the car is moving from point B to C. त्यावेळेस ती कार बी टू सी या पॉईंटला मूव होईल त्यावेळेस तिचा तिच्यामध्ये किती ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे? मायनस 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता थर्ड जो पॉईंट आहे, या थर्ड पॉईंटमध्ये आपण काय घेणार आहे? कार कुठं जात आहे? वेन अ कार गोज फ्रॉम सी टू डी. आता याच्यामध्ये आपण ती कार सी या पॉईंटपासून डी या पॉईंटकडे जात आहे त्यावेळेस ती किती ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे ते काढायचं आहे आपल्याला. सो अवर कन्सेप्ट इज टू कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटी वेन द कार गोज फ्रॉम सी टू डी इट इज 50 मीटर पर सेकंड. सो 50 मायनस इनिशियल वेलॉसिटी वेन इट इज ॲट पॉईंट सी दॅट इज 15. सो डिवायडेड बाय 10. सो 50 मायनस 15 मीन्स वॉट? 35. सो इट इज 35 डिवायडेड बाय 10 मीन्स 3.5 meter per second square. So when you focus on the acceleration of the car while it goes from A to B, B to C and C to D, so you can conclude the acceleration of that car from point A to B, it is 3 meter per second square. When it goes from B to C, then it has minus 2.5 meter per second square. When the car goes from C to B, then it has 3.5 meter per second square. Now see, here acceleration is not a constant. Constant म्हणजे काय? Uniform. इथं acceleration uniform आहे का? नाही. आपण uniform accelerationमध्ये असेच उदाहरणं घेऊन आपण प्रत्येक पॉईंटचं आपण ॲक्सेलरेशन काढलं होतं. त्यावेळेस ॲक्सेलरेशन प्रत्येक पॉईंटचं कसं आलं होतं? सेम आलं होतं. सेम आहे म्हणजे काय? युनिफॉर्म. युनिफॉर्म आहे म्हणजे काय? कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे सारखंच, ते चेंज होत नाही कॉन्स्टंटमध्ये, परंतु इथं सतत चेंज होतं. इथं कॉन्स्टंट आहे का? नाही. इथं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, नंतर मायनस 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर इथं 3.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर या उदाहरणावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की इथं ॲक्सेलरेशन हे सतत चेंज होत आहे. जर ॲक्सेलरेशन चेंज होत असेल, आणि कसं चेंज होत आहे? ॲक्सेलरेशन चेंज होत आहे अनइक्वल अनइक्वल अमाऊंटने. ठीक आहे, अनइक्वल अमाऊंटने. तर अनइक्वल अमाऊंटने जर ॲक्सेलरेशन चेंज होत असेल
तत्त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन किंवा व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे काय, जे सतत चेंज होतं, सतत चेंज होते. आता नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनसाठी किंवा व्हेरिएबल ऍक्सेलरेशनसाठी एकतर त्या बॉडीनं तिची वेलॉसिटी ही चेंज केली पाहिजे अनइक्वल अमाऊंटनी, ठीक आहे, म्हणजे कधी इन्क्रीज कधी डिक्रीज, ठीक आहे, किंवा डायरेक्शन चेंज केली पाहिजे. एकतर ती लेफ्ट साईडला गेली पाहिजे किंवा राईट साईडला गेली पाहिजे, ठीक आहे. जर मॅग्निट्यूड चेंज होत असेल तसंच त्याचं डायरेक्शन चेंज होत असेल तरच ती बॉडी कोणतं ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. बघा, नॉन ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करण्यासाठी त्या बॉडीला एकतर मॅग्निट्यूड चेंज करावं लागेल किंवा डायरेक्शन चेंज करावं लागेल किंवा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही चेंज कराव्या लागतील. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो, की बऱ्याच विद्यार्थ्यांना नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा फरक लक्षात येत नाही, की युनिफॉर्म ऍक्सेलरेशन कुठं असतं आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन कुठं असतं. तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन कुठं असतं, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. त्याची उदाहरणंसुद्धा आपण पाहिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, फ्री फॉल बॉडी, एखादी बॉडी जर आपण काही हाईटवरून जर रिलीज केली, सोडून दिली, तर ती बॉडी कुठे येते, ती सरळ अर्थकडे येते, ठीक आहे, ड्यू टू ऍक्सेलरेशन, ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर त्याच्यामध्ये जे की ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होते ते कुठलं असते, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ते आपण कालच बघितलं आहे. तर आजचं जे आर्टिकल आहे आपलं नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं, तर नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा अर्थ तुमच्या लक्षातच आलेला असेल की नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनमध्ये त्या बॉडीची वेलॉसिटी ही चेंज होते. कशी चेंज होते, अनइक्वल अमाऊंटनी चेंज होते आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम, ठीक आहे. तर अशा वेळेस त्या बॉडीला कुठलं ऍक्सेलरेशन असेल, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन किंवा व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. आता हे केव्हा, हे याचे एक्झाम्पल्स काय, तर एक्झाम्पल जनरली नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस करतो, तर समजा एखाद्या व्हेकलमध्ये आपण बसलो, एक कार आहे, त्या कारमध्ये आपण बसलो आणि कार आपण आपली कार मोशनमध्ये आहे, पण आपण कुठं ते कार ड्राईव्ह करत आहे, सिटीमध्ये, ठीक आहे, जिथं क्राऊडेड एरिया आहे. तर क्राऊडेड एरियामध्ये काय होतं माहीत आहे का, क्राऊडेड एरियामध्ये तुम्हाला तुमची वेलॉसिटी वाढवावी लागते, ठीक आहे, कमी करावी लागते, तुम्हाला टर्न घ्यावा लागतो लेफ्टला राईटला. तर अशा वेळेस तुमचं जी मॅग्निट्यूड आहे ते पण चेंज होत असतं आणि डायरेक्शन आहे ते पण चेंज होत असते. त्याच्यामुळे क्राऊडेड एरियामध्ये कार ड्राईव्ह करणं किंवा कुठलंही व्हेकल ड्राईव्ह करणं किंवा बाईक ड्राईव्ह करणं, काही जे काही तुमच्याकडे व्हेकल असेल ते ड्राईव्ह करणं, म्हणजेच कोणतं ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणं असतं, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणं असतं. समजा तुम्ही बाईक घेऊन गेले तर तुम्ही काय करता, वेलॉसिटी चेंज करता, ठीक आहे. एखादं स्पीड ब्रेकर आलं असेल किंवा मध्ये खूप क्राऊड असेल, लोकं असतील, तर तुम्ही काय करता, स्पीड कमी, आपली वेलॉसिटी कमी करता. त्याच्यानंतर काय करता, कोणी नसेल तर वेलॉसिटी वाढवता, राईट टर्न घेता, लेफ्ट टर्न घेता. तर अशा वेळेस तुम्ही काय करत असता की डायरेक्शनही चेंज करत असता आणि मॅग्निट्यूडसुद्धा चेंज करत असता क्राऊडेड एरियामध्ये. तर ते झालं त्याचं एक्झाम्पल. त्याच्यावरून तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ठीक आहे. दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, एक युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि दुसरं आहे नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ठीक आहे. तर आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा अर्थ चांगल्या प्रकारे कळालेला आहे. नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस होते आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस होते, ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज ऍक्सेलरेशन म्हणजे काय असते त्याविषयी डिस्कस करू. ओके, थँक्यू.